नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणारे आपण सकाळीच साप्ताहिक अंदाज जाहीर केलेला आहे आपण आपल्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आज लाईव स्वरूपात एक व्हिडिओ सादर केलेला आहे तो प्रायोगिक तत्त्वावर आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की सध्या विदर्भामध्ये आपण पावसाची शक्यता गडचिरोली आणि चंद्रपूर त्याचबरोबर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती त्याचबरोबर आपण बघतो की परभणी नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली या परिसरातसुद्धा पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये थोडं एक ढगाळ परिस्थिती आहे इतरत्र कुठेही पावसाची परिस्थिती विशेष नाही आपण सकाळी जाहीर केल्याप्रमाणे मान्सूनची परतीची सीमारेखा भारतीय हवामान खात्याकडून दिलेली आहे त्या ठिकाणी आजही मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकलेला नाही तीन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत मान्सूनचा प्रवास त्याच ठिकाणी आहे सध्या तरी त्या ठिकाणी पावसाचं वातावरण असल्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास होईल अशी शक्यता फार कमी आहे आपण या उपग्रह छायाचित्राचं चा बारकाई निरीक्षण केलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणी भागात आता पावसाचा प्रवेश होतो आहे यवतमाळ वर्धा नांदेड वासिम हिंगोली अकोला बुलढाण्याचा थोडा भाग या ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे सोलापूर जिल्ह्याच्याही पूर्वेच्या टोकाला थोडा पावसाचा प्रभाव आहे अन्यथा धुळे आणि नंदुरबारमध्ये थोडा पावसाचं वातावरण आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण अंदाज पाहणार आहोत आपण आज जर बघितलं तर बऱ्याच विभागात पूर्णतः उडीप होती आणि त्यामुळे मान्सून गेला किंवा पावसाळा संपला असा भास देखील काही ठिकाणी झाला असेल परंतु असं झालेलं नाही दहा तारखेला विदर्भात जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे यामध्ये मुख्यत्वेकरून करून गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे त्याचबरोबर वाशिम हिंगोली नांदेड लातूर धारासिव बीडचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचा प्रभाव राहणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा प्रभाव राहील नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस असण्याची शक्यता आहे इतरत्र उद्या पावसाची शक्यता नाही आपण बघतो आहोत की खूप मोठ्या पावसाचं वातावरण आपण अकरा तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड नांदेड लातूर पुणे सातारा सांगली सोलापूरचा बराच भाग अहमदनगरच्याही बऱ्याच भागामध्ये मु मुसळधार पावसाची शक्यता अकरा तारखेला आहे पूर्व विदर्भातील पाऊस कमी होईल पण पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं अवतरण कायम राहणार आहे अकरा तारखेला आपण बघतो आहोत की खूप मोठा पाऊस सोलापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिकपर्यंत जाणवणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव आणि धुळ्याच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा प्रभाव राहणार आहे बारा तारखेची परिस्थिती आपण बघतो आहोत पश्चिम विदर्भातही पावसाचं वातावरण कायम राहणार आहे आपण वातावरणात बदल तेरा तारखेला बघतो धुळे नंदुरबारमधील पावसाची उघडीप जाणवते आहे आपण बघतो आहोत की मान्सूनची रेषा ही महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये बरीच पुढे सरकण्यासाठी चौदा तारखेला अनुकूल वातावरण आहे कारण चौदा तारखेला फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि त्यातही सांगली सोलापूर आणि दक्षिण कोकणात पाऊस आहे इतरत्र पाऊस पूर्ण उघडलेला असेल बघतो की पंधरा तारखेला महाराष्ट्रात केवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाऊस असणार पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण सोळा तारखेला राहील सतरा तारखेलाही पुन्हा याच विभागात पावसात जोर राहणार आहे अठरा तारखेला या विभागात पाऊस राहील एकोणीस तारखेला महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडण्याची शक्यता आहे अजूनही या मॉडेलनुसार गुजरातच्या किनारपट्टी भागात एक कमीदाबाचं क्षेत्र आहे एक कमीदाबाचं क्षेत्र दक्षिण भारताच्या म्हणजे श्रीलंकेच्या वगैरे जवळ आहे त्यामुळे विशाखापट्टणमकडून भूभागावर बाष्पयुक्त वारे येत आहेत अजूनही महाराष्ट्रापर्यंत आर्द्रता आणि बाष्पाचं प्रमाण असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे वीस एकवीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव निघून जाईल आणि पर्यायाने दिवाळीला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण नसणार आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात सध्या पावसाचं वातावरण तयार झालं आहे मराठवाडा विदर्भात पावसाचा प्रभाव रात्री राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला महाराष्ट्रात पुन्हा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचं वातावरण या मॉडेलनुसार दाखवलेलं आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत मेघगर्जेनेसह ज्यांच्याकडकडसह जोरदार पाऊस पडेल अकरा तारखेला हे पावसाचं वातावरण कायम आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे पावसाचं वातावरण राहणार आहे आणि सर्वच जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात राहील आपण बारा तारखेचं उदाहरण घेतलं तर बारा तारखेपासून थोडा पावसाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रात कमी होण्याची शक्यता दाखवण्यात येते आहे आपण बघतो बारा तारखेलाही महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात जोर राहणार आहे मात्र तेरा तारखेलाही जोरदार पावसाचं वातावरण या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेलं आहे अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती निर्माण होत असल्यामुळे बाष्पयुक्त वारे या ठिकाणी चौदा तारखेला खेचले जातील आणि पर्यायाने भारतातीलच बाष्पयुक्त ढग या बाजूने खेचले गेल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु तरी देखील पंधरा सोळा तारखेला थोडं दक्षिणी पट्ट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण अठरा तारखेपर्यंत थोड्याफार प्रमाणात राहील मात्र एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडण्याच्या मार्गावर राहील तीमध्ये म्हणजे अठरा तारखेपर्यंत बहुतांश राज्यांमधून मान्सूनने माघार घेतलेली असेल आणि मान्सूनची माघार याचाच अर्थ आद्रतेचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं असतं आणि पर्यायाने त्या ठिकाणी आलेले कमीदाब प्रभावी ठरत नाहीत त्यामुळे ते, ते किनारपट्टी भागाकडूनच वळत असतात त्यामुळे कुठल्याही कमीदाबाचा विशेष प्रभाव भारतावर पडणार नाही एकतर तो दक्षिण भारतावर किंवा पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता राहील आपणास या व्हिडिओमधील माहिती म मह, महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा